पनवेल महापालिकेतील अकार्यक्षम आयुक्त डॉक्टर सुधाकर शिंदे यांची बदली झाल्याशिवाय पनवेलचा विकास होणे शक्य नाही अशी रोखठोक भूमिका सभागृह नेते परेश ठाकूर यांनी मांडली आहे. आयुक्त डॉक्टर सुधाकर शिंदे यांच्या समर्थनार्थ बुधवारी आयोजित केलेल्या विश्वासदर्शक ठराव सभेत जनतेने अविश्वास दाखवला त्यावेळी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी ते बोलत होते. या सभेत आयुक्त हटाव पनवेल बचाव अशा गगनभेदी घोषणा उपस्थितांनी दिल्याने विश्वासदर्शक ठरावाचा स्टंट गुंडाळण्यात आला. शहरातील मिडल क्लास हाऊसिंग सोसायटीच्या मैदानावर आयोजित केलेल्या आयुक्त डॉक्टर सुधाकर शिंदे यांच्या जनतेचा विश्वासदर्शक ठराव सभेत नागरिकांनी आयुक्त हे अकार्यक्षम असल्याचे शिक्कामोर्तब केले. यावेळी नागरिकांनी आयुक्त सुधाकर शिंदे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी सभागृह नेते परेश ठाकूर म्हणाले की महापालिका आयुक्तांनी पनवेलच्या विकासासाठी काही केले नाही, त्यामुळे कचऱ्याची समस्या, पाणी टंचाई, रस्त्याची दुरावस्था असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. अशा अकार्यक्षम आयुक्तांची बदली झाल्याशिवाय पनवेलचा विकास होणे शक्य नाही अशा शब्दात परेश ठाकूर यांनी वस्तुस्थिती मांडली. ज्यावेळेला आयुक्त सुधाकर शिंदे हे पनवेलचे आयुक्त म्हणून येथे आले त्यावेळेला त्यांनी सुरुवातीला अतिक्रमणांवरती विरोधी कारवाई त्यांनी केली आणि त्यामुळे जनतेमध्ये समाधानाचं वातावरण होतं. परंतु नंतर मग निवडणुकीच्या नंतर आम्ही पाहायला लागलो की यांना जनतेच्या समस्या ज्या आहेत, म्हणजेच कुठल्या तर कचरा, पाणी, रस्ता याच्या ह्या समस्या या फक्त दिवसेदिवस मोठ्याच होत चाललेल्या आहेत. 128 ठराव या इथं भारतीय जनता पार्टी रिपब्लिकन पक्षाच्या नगरसेवकांनी केले. यापैकी कुठल्याही ठरावांवरती त्यांनी अंमलबजावणीसुद्धा केलेली नाही आहे. त्यांना जनतेच्या प्रश्नांशी त्यांना कोणतीही देवघेव नाही आहे आणि त्यामुळेच आम्ही त्यांच्याशी वारंवार आम्ही चर्चा करायचा प्रयत्न केला. त्यांना कोणत्याही प्रकारचा त्याच्यामध्ये रस नव्हता. त्यांना मुळातच सांगता या कारभार चालवण्यामध्येच त्यांना कोणताही इथे रस नव्हता आणि म्हणून या पनवेलमध्ये समस्या या फक्त वाढतच गेल्या. म्हणूनच आम्ही इथे अविश्वास ठराव आम्ही आणलेला आहे आणि तो आता लवकर नक्कीच संमत होणार आहे. नगरसेवक जगदीश गायकवाड यांनी सांगितले की आयुक्तांनी ओंकार अंबपकर या स्त्रीलंपण अधिकाऱ्याला संरक्षण दिले, महापौरांचा अनेक वेळा अपमान केला, सदस्यांना अपमानास्पद वागणूक दिली, अशा आयुक्तांना हटवणे काळाची गरज असल्याचे ते म्हणाले. अंबपकर सारखा अधिकारी कुणाला पाठीशी घालायचा? पाठीशी कुठल्या अधिकाऱ्यानं घालायचं? त्या अंबपकरनी काय केलं आपण पाहिलं. म्हणजे अशा लोकांना पाठीशी घालणारे तेच करतात ज्यांची परंपरा आहे आणि ते लोक असे. माझी विनंती आहे सुज्ञ पनवेलकरांना, माझी नम्रतेची विनंती आहे, आज नाही तो कल ये इसको जाना है. लेकिन आपस में बाहेर काय की कुछ अर्थ नाही है, अर्थहीन गोष्टी आम्ही करणार नाही आणि म्हणून आमच्या हक्कासाठी सुद्धा आम्ही या पटांगणात आलेलो आहे, या मैदानात आलेलो.